आई कुठे काय करते ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे. या मालिकेतील कथानक आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षक मालिकेला खिळून आहेत. या मालिकेतील अरुंधती या पात्राला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षक नेहमीच अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुलकर बद्दल काही गोष्टी जाणून घेण्यात उत्सुक असतात. तर आज आपण मधुराणीच्या पतीबद्दल म्हणजेच अरुंधतीच्या रिअल लाईफ हजबंडबद्दल जाणून घेणार आहोत. मधुराणीच्या नवऱ्याचे नाव प्रमोद प्रभुलकर असे आहे. मधुराणी आणि प्रमोदचे 9 डिसेंबर 2003 लग्न झाले. प्रमोद पेशाने दिग्दर्शक आहे. प्रमोद यांनी नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे यूथ टूप या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तसेच प्रमोद आणि मधुराणी अभिनय कार्यशाळाही चालवतात. या कार्यशाळेतून आत्तापर्यंत ऋता दुळगुडे, शिवानी बावकर, पौर्णिमा डे इत्यादी कलाकार शिकले आहेत. मधुराणी आणि प्रमोद या दोघांचे सोशल मीडियावर खूप फोटो पाहायला मिळतात. मधुराणी आणि प्रमोदला एक मुलगी आहे, तिचं नाव स्वराली असे आहे. मधुराणीने याआधी अनेक मराठी नाटक आणि मालिकांमध्ये कामं केली होती. मात्र आई कुठे काय करते या मालिकेतून तिने 10 वर्षांनी पुन्हा एकदा कमबॅक केले. इतका मोठा ब्रेक घेण्याचं कारण म्हणजे मधुराणीची मुलगी आता 6 वर्षाची आहे. तिच्या जन्मानंतर तिला वेळ देता यावा म्हणून ती काही वर्ष अभिनयापासून लांब होती. मात्र आई कुठे काय करते या मालिकेच्या कथानक तिला आवडल्यामुळे तिने या मालिकेमध्ये काम करण्याचे ठरवले. तर तुम्हाला आई कुठे काय करते ही मालिका आवडते का? मधुराणी आणि प्रमोदची जोडी तुम्हाला कशी वाटते हे नक्की कमेंट्समध्ये कळवा.